मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही असं छगन भुजबळ म्हणत आहेत. छगन भुजबळांनी मराठा समाजाविरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. तर यावर आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे छगन भुजबळ म्हणत आहेत सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ देणार नाही असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी देखील आता मराठा आरक्षणासंदर्भात दंड थोपटलेले आहेत. छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. भुजबळांच्या निमित्तानं सरकारमधील मतभेद उघड होत आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळू देणार नाही अशी भूमिका ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदीसंदर्भात भुजबळांनी संशय व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळू देणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आरक्षणाकरता एकीकडे सरकार सकारात्मक असताना आता त्याच सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतल्यानं सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर. न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.